यांचं जे संघर्ष आहे म्हणून दादा तरंगे पाटील सत्यवादी निष्ठा जीवाला जीव देणारा आणि समाजासाठी जीव गेला तरी चालल पण मागे हटणारा माणूस नाही जो मनोजदादा जरांगे पाटलाचा जो विश्वास आहे तो महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाच्या घराघरात पोहोचलेला हा विश्वास माझी लढाई मनोजदादा जरांगे पाटलाच्या संघर्षाच्या ताकदीवर होणार आहे. कारखानदार वगैरे हे आतापर्यंत त्यांना दिले त्यांना आतापर्यंत दिलेलं आहे त्यांनी समाजाचं वाटोळं केलेलं आहे ह्या कारखानदाराने मोठ्या बड्या लोकांनी. मनोजदादा जरांगे पाटलाची शक्ती घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. सर्व महाराष्ट्रातून लोक म्हणते ते मनोजदादा जरांगे पाटलांना जो उमेदवार दिलाय कुठल्याही जाती धर्माचा असू द्या सर्व बहुजन समाजाचा असू द्या त्या दिलेल्या उमेदवाराला हो प्रचंड मताने जनता ही मतदार विजय करणार आहेत. फक्त हा विजयाची ताकद यामध्ये मनोजदादा जरांगे पाटलाचं जे आमरण उपोषण असतं आमरण उपोषण असं असतं की समाजासाठी जीव गेला तरी चालेल पण मागे हटणारा वाघ आहे हटत नाही असा लढवय आहे आपला वाघ आहे. म्हणून हा विश्वास जे आहे ही शक्ती आहे ही ताकद आहे की मनोजदादा जरांगे पाटलाची शक्ती आणि ताकद महाराष्ट्रातील सर्व आणि भारतातील सर्व देशातील सर्व घराघरात पोहोचलेली आहे. या शक्तीच्या जोरावर मनोजदादा जरांगे पाटलांनी जे उमेदवार उभा केलेले आहेत ते उमेदवार निवडून येणार आहेत. ही अंतरवाली सराठीतून या अपंगाचं सांगणं आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघातून आला? मी 245 माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फॉर्म मांडलेला आहे. मी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे मी अपंग दिव्यांग आहे. अपंग दिव्यांगाला मलाच नाही कुठल्याही समाजातील सर्व समाजातील जो अपंग आहे दिव्यांग आहे काम करणारा लढणारा आवाज उठवणारा अन्याय होतो तिथं न्याय देण्याचं काम करणारा भूमिका बजावणारा अशा या अपंग भावाला उमेदवारी मागणी केलेली होती. मग मी 22/10/2024 रोजी 245 माढा विधानसभा मतदारसंघ जिल्हा सोलापूर येथून उमेदवारी अर्ज आणलेला आहे आणि आज 24/10/2024 रोजी मी बैठकीला अंतरवाली या ठिकाणी आलेलो आहे. तर सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज बहुजन समाज व सर्व समाज यांच्या वतीनं या अपंग भावाची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि सांगणं आहे या अपंग भावाला अशा लढणाऱ्या निस्वार्थी काम करणाऱ्या सच्च्या सत्यवादी विरोधाला विरोध म्हणणार आणि विरोधापाशी न लाळ गोठणारा सत्यवादी समोर कुणी असो त्यासाठी लढणारा आणि सत्याची वाट असल त्या ठिकाणी वाटवून चालणारा हा सच्चा अपंग आहे. मी मनोजदादा जरांगे पाटलाचा मी सच्चा निष्ठावंत जीवाला जीव देणारा सच्चा भाव आहे मी आणि मनोजदादा जरांगे पाटील या अपंग भावाचा विचार करतील आणि मनोजदादा जरांगे पाटील जी सांगतील मला जे आदेश देतील ती आदेश मी मानणारा कार्यकर्ता आहे आणि मनोजदादा जरांगे पाटलांचं सरकार महाराष्ट्रामध्ये यावं आणायचंय ही या दिनदुबळ्या भावाची माझी खंत आहे आणि माझी जी स्वप्न आहे मनोजदादा जरांगे पाटलाचं महाराष्ट्रामध्ये सरकार यावं येणार आहे आणि आम्ही आणणार आहे सर्व समाज बहुजन समाज सर्वांना मानाचा जय शोरा या अपंग भावाचा.